स्वाध्याय क्रमांक 24, चौकोन डी ई एफ जी आहे। याच्यात चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा। बाजू डी जी ची सम्मुख बाजू कोणती आहे? ई एफ। इथं लिहायचं ई एफ। बाजू डी ई ची सम्मुख बाजू आहे डी ई ची सम्मुख बाजू आहे जी एफ। चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा। बाजू डी ई ची लगतची बाजू कोणती पण, ही घेऊ शकता ही घेऊ शकता, मग लिहिले मी ई एफ। बाजू सी एफ, बाजू सॉरी ई एफ, ई एफ ची लगतची बाजू डी ई पण आहे आणि जी ई एफ पण, आपण डी ई लिहू, कोणती एक लिहिली तर चालते। एफ जी ची लगतची बाजू आहे डी जी किंवा ई एफ, इथं डी जी लिहू। बाजू जी डी म्हणजे डी जी ची लगतची बाजू आहे डी ई किंवा जी एफ, दोघांपैकी कोणतीही चालेल। चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या जोड्या लिहा। कोण डीचा लगतचा कोण आहे? जी किंवा एफ। कोण ईचा लगतचा कोण आहे? डी किंवा एफ। कोण एफचा लगतचा कोण आहे? ई किंवा जी। कोण जीचा लगतचा कोण आहे? डी किंवा एफ, आपण डी लिहू शकतो एफ लिहू शकतो, अशा पद्धती। चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा। सम्मुख कोण डी चा सम्मुख कोण कोणता आहे? मग चौकोनाच्या लगतच्या झाल्या नाही का, हां, चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा। डीचा सम्मुख कोण आहे? एफ। कोण एफ आणि कोण ईचा सम्मुख कोण आहे? कोण जी। सम्मुख म्हणजे काय? याचं तोंड इकडे येतं, याचं उलट्या दिशेने, याला सम्मुख कोण असं म्हणतो। स्वाध्याय क्रमांक 25, एका आयताच्या लगतच्या बाजू 6 व 8 सेमी आहेत, तर त्याच्या उरलेल्या बाजूंची लांबी शोधा। मग काय करणार? चौकोन ए बी सी डी आयत आहे, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, एकरूप असतात, म्हणून ए बी जेवढा आहे तेवढाच डी सी आहे। परंतु एक बाजू जर मी 6 घेतली तर डी सी सुद्धा काय होईल? 6 सेमी। जेवढा बी सी आहे तेवढाच ए डी आहे। समजा मी ए डी 8 सेमी घेतली तर हा ए डी सुद्धा 8 सेमी असेल, सॉरी बी सी 8 सेमी आहे तर ए डी 8 सेमी, आणि म्हणून दोघांच्या किमती काय होतील? सारख्या। म्हणून आयताच्या सर्व बाजू आपल्याला काढता आल्या। पुढचा प्रश्न आहे, एका आयताचे चा कर्ण 26 सेमी आहे तर दुसरा कर्ण काढा। काय लिहिणार मग? आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणून एक कर्ण किती आहे? 26 सेमी। तर दुसरा कर्ण किती असेल? म्हणून दुसरा कर्ण सुद्धा 26 सेमी असेल। आयताचे दोन्ही कर्ण सारख्या मापाचे असतात, अशा पद्धतीने आपण आयताचे कर्ण सारखे दाखवू शकतो। आयताचे कर्ण
26 सेंटीमीटर दाखवू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा.